कोरोना लॉकडाऊन काळामध्ये सागवान तस्करांच्या कारवाया थंड झाल्या होत्या, मात्र कोरोना लॉकडाऊनची शिथिलता भेटताच सागवान तस्करांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं असून किनवट वनविकास महामंडळाच्या दया धानोरा तांडा येथील राखीव जंगलांमध्ये 25 जुलै 2021 रविवारच्या मध्यरात्री सागवान तस्करांनी 100 ते 120 गोलाईच्या 8 जिवंत सागवान झाडांची मशीनद्वारे कटाई करून मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. नांदेड जिल्ह्यातील किनवट जंगल हे सागवान लाकडासाठी प्रसिद्ध असून अशा या मौल्यवान सागवान जंगलाचं संरक्षण आणि संगोपन व्हावं म्हणून महाराष्ट्र शासनानं वनविकास महामंडळ आणि प्रादेशिक वन विभाग असे दोन विभाग कार्यरत केले. मात्र वनविकास महामंडळाच्या राखीव जंगलामध्ये सागवान तस्करांनी धुडगूस घालत कंचलीच्या जंगलामध्ये 15 ते 20 सागवान झाडांची तोड करून तस्करी केली आहे. या घटनेला एक महिना झाला नाही तर दया धानोरा तांडा येथील रोड लगत असलेल्या मौल्यवान सागवान झाडाची मशीनद्वारे कटाई करून वनविकास महामंडळाच्या नाकावर टिचून दुसऱ्यांदा सागवान तस्करांनी जीवित सागवान लाकडाची तस्करी करून लाखो रुपयांचा माल लंपास केलाय. ही बाब दया धानोरा तांडा येथील गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानं गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. सदरील घटनेमध्ये वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा काही दया धानोरा येथील गावकऱ्यांनी आरोपही केलाय. तर जिल्हा परिषद सदस्य सूर्यकांत आरंडकर यांनी या घटनेची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली आहे. शिवणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी एस पटवेकर यांना या घटनेबाबत विचारणा केली असता जो कोणी या घटनेमध्ये दोषी असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. गौतम कांबळे, झूम ऑन न्यूज, नांदेड. आणि दया धानोरचे सरपंच यांनी मला फोनवर संपर्क साधला, साधून त्यांनी पूर्ण माहिती दिली की रोडच्या लगत FDCM दया धानोरा इथं 8 बुड सागवानचे मोठे कापलेले आहेत. तुम्ही लवकरात लवकर या म्हणून मला फोनवर सांगितलं मी आलो इथं. आल्यानंतर आपले FDCMचे रेंजर आणि कराड काय नाम साहेब पटवे साहेबांना मी फोनवर संपर्क साधला. म्हणलो साहेब असं तुम्ही या आणि इथं तुम्ही चौकशी करा पूर्ण. आणि गावकऱ्यांचं म्हणणं आहे की भा आपल्या FDCMचेच माणसं सोबत राहून रात्री ही घटना कर्मचारी त्यांचेच FDCMचे कर्मचारी सोबत राहून हे काम म्हणजे हे घटना घडलेली आहे म्हणजे त्यांनी स्वतः त्यांनी काम केली ती असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. ते संध्याकाळपर्यंत इथं होतो 7:30 वाजेपर्यंत CO मॅडमचा दौरा होता वरच्या लेवलला. आम्ही आलो होतो सगळे फिरून गेल्यानंतर वाघमारे हे इकडे येऊन 8:30 वाजता रात्रीच्या वेळेस एक चक्कर मारून गेलं होतं. तर त्यावेळेस सकाळी उपसरपंच यांचं 8 वाजता फोन आला 7:30 ते 8 दरम्यान की असं झाडं तुटलेलं आहे. तर कुठं तुटलेलं काय नाही त्यांना विचारणा केली असता त्यांनी धानोराच्या ठिकाणी म्हणून सांगितले. आणि नंतर जिल्हा परिषद मेंबर आरडकर साहेबाचाही फोन आला होता. त्याच्यानंतर त्यांनी विचारले असता तर त्यांना म्हटलो की मी इस्लापूरला आहे येत आहे. तर त्याच्यानंतर मी इथं जागे घटनास्थळी आलो. पण गावकऱ्याचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटचाच हात आहे म्हणून असं त्यांचा आरोप केला. या आरोपाला तुम्ही काय खंडन करणार? आरोप असेल जो दोषी असेल तर त्याच्यावर योग्य ते कारवाई करण्यात येईल. सर, महामंडळाच्या कंचली जंगलामध्ये अशीच मागे घटना घडली होती. काही दिवस उलटले नाही तर आता लगेच धानोऱ्याच्या जंगलामध्ये ही घटना घडलेली आहे. संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आणि RFOना याची माहिती दिली. पण गावकऱ्यांनी असा आरोप केला आहे की हे वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्याच या घटनेमध्ये हात असल्याचा असा आरोप केला आहे. खरोखरच या कारवाईला दुजोरा मिळणार की खरंच कारवाई होणार आणि याच्यातले खरे आरोपी सापडतील असा प्रश्न उत्तरीय प्रश्न गावकऱ्यांना पडलेला दिसतोय. कॅमेरामॅनसह गौतम कांबळे, झुमा न्यूज, नांदेड.